मित्रांनो नमस्कार आज आपण एक छोटासा पण महत्त्वपूर्ण व्याकरणाचा भाग पाहणार आहोत जो खाली दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा यावर आधारित आहे अतिशय साधा आहे पण बऱ्याच वेळेला थोडासा विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा हा भाग आहे याबद्दल थोडंसं अधिक जाणून घेण्याचा जा आपण प्रयत्न करूया काही शब्द आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले असतात त्या शब्दांचा वापर आपण वाक्यामध्ये करावा याचा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करणं हे त्याचं वैशिष्ट्य असतं तर हे कसं केलं जावं हे आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे खूप वेळेला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये संवादामध्ये मित्रपरिवारामध्ये किंवा कुटुंबामध्ये विविध प्रकारच्या माध्यमावर दूरदर्शन आहे वर्तमानपत्र आहे पाठ्यपुस्तकं आहेत याच्यामध्ये हे शब्द येऊन जातात आणि ते वाक्यगणित येऊन जातात त्याची फक्त स्मृती मात्र आपली थोडी पुसटशी झाली की थोडा त्रास होतो थो। तर अशा प्रकारचे काही शब्द दिलेले आहेत आपल्याला तर बघूया आपण ते वाक्यामध्ये वापर करून कुतूहल हा शब्द आहे आतुरतेने कर्जबाजारी राजकारण तरतरी मनोमन गोडगोड जगाची पाराजवळ आठवण आता यांचा वाक्यामध्ये उपयोग कसा केलेला आहे बघा कथा ऐकताना मुलांच्या मनात कुतूहल निर्माण झाले खूप वेळेला आपण वर्गामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये हे वाक्य ऐकतो अशा प्रकारे हे वाक्य तयार करायचं आम्ही बाबांची आतुरतेने वाट पाहत होतो एखाद्यावेळी बाबा बाहेरगावी गेले बाजारासाठी गेले जत्रेला गेले तर त्यांची आपण आतुरतेने वाट पाहतो अशा प्रकारचं हे वाक्य आपल्या तोंडून येतं किंवा आईच्या तोंड येतं किंवा नातलगांच्या तोंडून येतं तेव्हा लक्षात ठेवायचं सततच्या नापिकेमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला हे वाक्य हमखास आपल्याला येतं विशेषतः वर्तमानपत्रामध्ये आपण पाहतो आजचे राजकारण फक्त आश्वासनाचे झाले आहे हे वाक्य विशेषतः मतदारांच्या तोंडी आपल्याला येताना दिसतं म्हणून असे वाक्य आपण संग्रही ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे वनात शहाळे पिऊन आम्हाला तरतरी आली थोडंसं या करून दृष्ट्या चूक झालेली आहे प्रिंट मिस्टेक थोडंसं दुरुस्त करून घ्या अशा प्रकारे आपण इथं हा शब्द वापरतो तर तरी मी समाजसेवा करण्याचे मनोमन ठरवले आहे अशा प्रकारचे एखादं विधान ज्यावेळी आपल्यासमोर येतं त्यावेळी ते समजून घ्यायचं आज सण असल्यामुळे गोडगोड पदार्थ जेवणासाठी आहेत मला जगाची ओळख होणे बाकी आहे सपन विक्या आला की पोरे पाराजवळ जमा व्हायची पाराजवळ हा शब्द इथे सार्थपणे बसवलेला आहे त्यांनी आणि सुट्ट्या लागल्या की मामाची आठवण दे अशा प्रकारचे हे शब्द प्रत्येक वाक्यामध्ये बसवण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला आला तर एक लक्षात ठेवायचं की थोडासा स्मृतीला जर आपण ताण दिला तर पटकन आपल्याला समजतं की हे वाक्य यांच्या तोंडून मी ऐकलं होतं आणि तसे ते वाक्य लिहून टाका जेणेकरून तुमचा हा प्रश्न सहज पूर्ण होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्याकरणाचा एक छोटासा भाग घेऊन तोपर्यंत धन्यवाद जाता जाता आपल्याला विनंती आहे कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार